ते पुण्याचे थांबून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पॉईंटच्या दिशेने बॉल हवेत होता काही काळ. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, प्रयत्न झाले परंतु धावत होते, बॉल थांबला नाहीये. आउटफील्ड देखील थोडीशी फास्ट झाली. सकाळी सत्रामध्ये पाहिलं तर धावू फॅक्टरमुळे थोडीशी आउटफील्ड स्लो होती, आता देखील फास्ट झाले. प्रयत्न चांगले केले होते, एफर्ट्स खूप चांगले दाखवले धावफलक आपण पाहिले तर. चार नि पुन्हा एकदा पुढे जात आहे, तब्बल 10 धावा झाल्या धावफलकावर, पण कुठेतरी आहे सध्या. हो हो, पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने. आता मात्र बॉल थांबत नाहीये. पहिले दोन आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र तुटून पडलेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ही सुरुवात खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी तुम्हाला आमचे सर्व ऑफिशियल अंपायर, आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर, आम्हाला आपण पाहिलं तर निखिल जाधव गिरगावचा दणका देतोय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, लाजवा फटका पाहायला मिळतोय. गिरीश कोसरकर यांच्यावर मात्र हल्ला चढवला गेला. पहिलं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आणि अतिशय थाटामाटामध्ये आयोजन पाहायला मिळालं. 8 संघ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जुळले. कांदारी किंग, ट्रायडेंट लॉजिस्टिक, अबॉल देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली होती. बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल मात्र थांबणार नाहीये, जातोय पुढे जाईल. पहा याही षटकामध्ये धावा आल्यात. बॉलला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता गिरीश यांच्या माध्यमातून, परंतु बॅटची एज घेतली आणि धावफलक पुन्हा एकदा चारने पुढे जात आहे. निश्चितच सागर, ज्या प्रकारे जे निखिलची बॅटिंग पिचमनचा पुरस्कार असेल आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली फटकेबाजी, यावेळी मात्र लेफ्ट स्लॉग स्विंग फॉर्म मध्ये प्रहार चषकामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. ओमकारी इलेव्हन गिरगावपासून जी झालेली सुरुवात, नंतर विक्री इलेव्हन संघामध्ये देखील जागा मिळवली आणि म्हणजे आधी स्थानिक संघातून खेळता खेळता व्यावसायिक संघामध्ये देखील त्यांनी जागा मिळवली आहे आणि खूप चांगली बॅट. बॉल आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. पहा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय तिकडे, अगदी फुटबॉल सारखं मात्र त्यांनी बॉल अडवला, धावा अडवले त्यांनी. इथे आपण पाहिलं तर जवळपास दोन धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 67 धावा झाल्यात धाव फलकावर. चौथी ओव्हर चालू आहे, एक गडी माघारी परतलाय. श्रेयस इंदुलकरने देखील खूप चांगली सुरुवात करून दिली, तर एक चांगला कॉन्फिडन्स निखिल आणि त्यांना आपण पाहिलं तर भावेश यांच्यामध्ये देऊन गेले. अबोल आपण पाहिलं तर पुण्याचे समोर सेशन घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शशिकांत कदम आहे तिकडे, बॉल मात्र थांबणार नाहीये. 41 धाव संख्येवर मात्र बॅटिंग करतो वैयक्तिक. 13 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आज अगदी त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर उंची थोडीशी कमी आहे, परंतु खूप चांगली बॅटिंग. सागर 2 मिनिटं. ओहो, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. निखिल जाधव च्या बॅट मधून येतो.